काय बोलतेस तुला कळतंय? मला सगळं कळतंय सासूबाई. दुःखाने माणूस शहाणा होतो असं म्हणतात. माझ्यावर तर माझ्या परमेश्वराने संशय घेतलाय. यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं सासूबाई? आणि अजूनही जर मला शहाणपण नाही आलं तर माझ्यासारखी मूर्ख मीच. कल्याणी अगं काय झालंय तुला? बाळा असं नको बोलूस. काका मला काहीही झालेलं नाहीये. मला फक्त एवढंच कळून चुकले. स्वप्नालीच यांची पत्नी होण्याच्या योग्यतेची, त्यामुळे मी इथून गेलेलंच बरं. कल्याणी तुझं हे सगळं बोलतेस त्याचा मला किती त्रास होत असेल याची जराही कल्पना नाहीये का ग? स्वप्नाली अगं तू का रडतीयस? अगं आपण दोघींनी एका देवाला साकडं घातलं आणि तो तुला पावला, यात तुझी काय चूक आहे? पण आता जर मी इथे थांबले ना तर मात्र कोणीच सुखी नाही होऊ शकणार. कल्याणी, मी तुला असं काहीही करू देणार नाहीये. सासूबाई, आजवर मी तुमचा प्रत्येक शब्द ऐकला, पण आज पहिल्यांदा काहीतरी मागतीये. मी हात जोडते सासूबाई, पण मला यांच्यापासून दूर होण्याची परवानगी द्या. मला वेगळं होण्याची परवानगी द्या सासूबाई. कारण मी जर इथे राहिले ना तर यांचा त्रास, यांचा मनस्ताप वाढतोय. ऐकतोयस ना तू? तिची इच्छा आहे म्हणून नाही, तुला तिचा त्रास होतोय म्हणून इथले सर्व अधिकार सोडून हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेते ती. आणि अशा बायकोला सोडण्याच्या वल्गना करतोस तू सोहम? का बोलत नाही आत? का घडू देत आहे हे सगळं? तुम्ही सगळे यांना काही बोलू नका प्लीज. मला यांचा मुद्दा पटलाय आणि म्हणूनच मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतलाय. हे मला घालवतायत म्हणून नाही, मी स्वतः त्यांच्या आयुष्यातून निघून जाते. आपल्या दोघींचं सौभाग्य एकच आहे. ओम यज्ञाधिकारी
काम कल्याणी। तू हे घर सोडून कुठेही जाणार नाहीयेस। काहीही झालं तरी नाही, तू या घरात माझी सून म्हणून राहू शकत नसलीस तर माझी मुलगी म्हणून राहा। तुझी ही आई सदैव तुझ्या पाठीशी असे। बघितलंस रुपडे, माझी युक्ती कामी आली की नाही? असं काही रान पेटवलं ना की ती कल्याणी वैतागून घटस्फोट द्यायला तयार झाली। अरे पण आता ती त्याग मूर्ती झालीये हे लक्षात येत नाही का तुझ्या? एकदम मखरात बसून आरती करायची शिल्लक ठेवली सगळ्यांनी तिची। ते काही का असे ना, फायनल काय आहे? डिवोर्स डिवोर्स डिवोर्स। आता तिची पूजा करू देत, आता आरती करू देत तिच्या गळ्यात। आता हे काय सोमच्या नावाचं मंगळसूत्र नाही गबरे, पण ती राहणार याच घरात ना? इतके दिवस सून म्हणून राहत होती, आता काय आता मुलगी म्हणून राहणार आहे? रुपडे अगं ह्या गोष्टी बोलायला ऐकायला जेवढ्या सोप्या वाटतात ना तेवढ्या त्या नसतात। अक्का साहेबांनी आता तात्पुरता जरी हा विषय संपवलेला असला तरी तो संपलेला नाहीये। आणि जोपर्यंत ती कल्याण या घरातून बाहेर जात नाही ना तोपर्यंत तो संपू द्यायचा नाही या मामा। तिला घराबाहेर काढल्याशिवाय मला चैन पडणार नाही। इतका त्रास होतोय तर मग कशाला ते तसं बोललात? त्याचा त्रास होतोय कोणी सांगितलं? मग कसला एवढा विचार करताय? एक नातं संपवायचंय, ते रीतसर संपवायला नको। कमीत कमी त्रास होईल, कमीत कमी पडझड होईल याची काळजी घ्यायला नको। पण मग डिवोर्स हवाय कशाला? डिवोर्स मी बोललोच नव्हतो, कल्याणीच बोलली अचानक। मी फक्त म्हटलं होतं आपण वेगळे होईल। पुरशीपणा बायको नकोय, पण तिला बंधनातूनही मोकळं करायचं नाही, बांधून ठेवायचं। लग्नाची गॉड तर टोचत राहिली पाहिजे। काय बोलतेस तू? अजूनही वेळ गेलेली नाहीये, आपण आपण बोलूया ना कल्याणीशी। मी येते हवं तर तुमच्या बरोबर। तू काय बोलणार तिच्याशी? तुम्ही अखंड तांडव करून तुमच्या मनाची कैफियत मांडता, कधी नव्हे ते आज कल्याणीही बोलली, तो पण माझं काय? तुला काय त्रास होणार आहे याचा? काहीच नाही, आज या घरात माझं जे स्थान आहे ते कल्याणीने मला दिलं। ती एक अतिशय चांगली आई, सून, बायको सगळं आहे, आणि तरीही तिच्या जागी जसं की मी आहे। हो तिच्यावर जी वेळ आली ना ते पाहून, आणि तुम्ही म्हणता की ए, 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 अग, ए,
जे झालं ते झालं ना ग. स्वप्नाली, आता तू माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहेस. कल्याणीने घेतलेला हा घटस्फोटाचा निर्णय मला पटलाय. मी तिच्याशी ह्या विषयावर काहीही बोलणार नाही. आणि शक्यतो तूही बोलू नयेस असं मला वाटत. मोठा निर्णय असा तडकाफडकी कसा घेतलास तू? अग कल्याणी, प्रश्न तुझ्या आयुष्याचा आहे. प्रश्न यांच्या सुखाचा आहे. माझ्या आयुष्यापेक्षा प्रश्न यांच्या सुखाचा आहे. आणि हे जेव्हा मला कळलं ना, तेव्हा घटस्फोटाचा निर्णय घेताना मला जराही वेळ नाही लागला. पण त्रास त्रास नाही झाला तुला? काय विचारते मी, मग एवढा कडक निर्णय घेताना तुला त्रास नाही झाला? माझ्या त्रासापेक्षा त्यांचा आनंद माझ्यासाठी किती महत्वाचा आहे हे तुम्हाला माहिती आहे ना? आणि सासूबाई यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेमच शिल्लक नाहीये, ही जाणीव जास्त दुःखाची नाहीये का? याच दुःखाने तर मला शहाणं केलंय. कसलं शहाणं ग, वेडेपणा करतेस तू. अगं तू आणि सोहम एका नाण्याच्या दोन बाजू आहात. तुम्हाला कुणीच वेगळं नाही करू शकत, कधीच नाही. अगं हे तुम्ही माझ्यावरच्या प्रेमापाई बोलताय, पण खरं सांगू आता तसं काहीही नाहीये. मी जर त्यांचा विश्वास त्यांचं प्रेमच गमावून बसलीय तर आता स्वतःला त्यांच्यावर लादण्यात काय अर्थ आहे? कल्याणी, एवढं शहाणपण कुठे शिकलीस का? माझ्याच दुर्दैवाने शिकवलंय ते. असं नको म्हणूस का बाळ, ऐक ना. हे बघ, तू ना तुझ्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार कर. मला माहिती आहे ना तू काही हा निर्णय आनंदाने घेतलेला नाहीयेस, मग का स्वतःला दुःखात लोटतेस? हा का ग? प्रश्न माझ्या आनंदाचा नाहीये, यांच्या आनंदाचा. आणि सासूबाई, मला नाही वाटत की यांच्या मनात माझ्याबद्दल पुन्हा प्रेम निर्माण होईल. सुकलं ना की आठवणींच्या पुस्तकात जपून ठेवावं, त्याला ओलावा दिला ना तर ते कुचत भरत नाही. स्वप्नाली, चालेल का तू वाढलंस तरी? आजपासून तो अधिकार तिचा आहे.
हे बघ कल्याणी, मला कळतंय तुला खूप त्रास होतोय, मलाही होतोय, पण आधीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात खूप फरक आहे. मी नसतो जगू शकलो तुझा नवरा म्हणून, कारण मी नाहीये तुझ्या एवढा मोठा. तू खरच खूप मोठी आहे सगळं. हा जो काही निर्णय तू घेतलायस, तो निर्णय घेण्यासाठी मनाचा खूप मोठेपणा लागतो. नाही तर कित्येक अशा नवऱ्याला नको असलेल्या बायका त्याच्याच बरोबर राहतात, फरफटत जातात, त्याची स्वतःची शोभा करून घेत राहतात. या सगळ्यातून तू सोडवलंस मला, आणि कल्याणी त्यासाठी खरच मनापासून थँक यू. माझ्या मनाचा, या घराच्या, घरातल्यांच्या प्रतिष्ठेचा एवढा विचार करून तू हा घटस्फोटाचा निर्णय घेतलास, हे खरच खूप मोठे उपकार आहेत माझ्यावर. या आपल्या आमच्या घरावर केलेले उपकार. स्वप्नाली अग, ये ना वाड यांना. कल्याणी बाळा, तू का नाही वाढलास ग? काकू आहो, मी यांना वाढतच होते, पण पण तिन्ही वाढलेलं चालणार आहे का कुणाला? का नाही, चला बसा सगळे, आज आम्ही दोघी मिळून वाढू. या या ना काका, या बसा बसा ना. नको, घरात ब्रेकफास्ट करणार नाहीये मी. अहो पण तुम्ही, माझी मीटिंग आहे देवाकी, तिथेच खाणं होईल माझं. ऑफिसमध्ये भेटू डायरेक्ट. उशीर होईल मला का? वकिलाकडे जायचंय. कोण वकील? आणि ऍडव्होकेट पटवर्धन तर माझ्यासोबत असणार आहे. नाही, कंपनीच्या वकिलांकडे नाही. मग फॅमिली कोर्टात जायचं आहे ऍडव्होकेट शालमली गोखलेंना भेटायला. फॅमिली कोर्ट कशासाठी? डिवोर्स पेपर्स तयार करायला. सोहम अरे हो, हा निर्णय झालाच आहे तर ह्या बाकीच्या फॉर्मॅलिटीज लवकरात लवकर पूर्ण करूयात ना. उगस अजून अन्याय होत राहायला नको कोणावरच. जे करायचं ते सगळं करून झाल्यावर आता काय अन्याय सुचतोय तुला? येतो देवकी. काका तुम्ही तरी, काकू काकू आहो तुम्ही, ऐक काकू. What's up now?
प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.